आपली ग्रामरची डेफिनेशनच काय आहे की ज्या वाक्याची रचना सुरळीतपणे व त्याचा अर्थबोध म्हणजेच काय ग्रामर. मग याच्यामध्ये या वाक्याची रचना सुरळीतपणे आहे का, याचा काय अर्थ निघतो का? जरी आपण अर्थ का जर काढला तर याचा अर्थ कसा, आपल्या मुंग्याचे पाय कसे वाकडे तिकडे असतात त्याच्यासारखा याचा वाकडे तिकडे अर्थ निघेल. आपल्याला कसा वाकडे तिकडे अर्थ काढायचा आहे का, आपल्याला काढायचं याचा एक्झॅक्टली काय अर्थ होत असतो तो, याला नेमकं काय म्हणतात याला, त्याचा अर्थ आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याची वाक्य रचना बनवायची आहे. बरोबर. तर बघा आता हे लक्षात आलं, आता या सूत्राकडे लक्ष, आता या सूत्राकडे लक्ष, सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता इथे लिहून घेतो, सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता याच्यात ते वाक्य बघा, याचे वाक्य कसे असतात ते बघून घ्या. मी तेथे जात नाही, मी तेथे जात नाही. आता या प्रत्येकाचं काय करतात इंग्रजीत लिहून घेऊयात. मी ला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, आय. तेथे ला काय म्हणतात, जाण्याला नाही ना, नॉट. आता याला आपल्या सूत्रानुसार मांडून घेऊया. आता आपल्याला सूत्रानुसार जर मांडलं तर बघा, सब्जेक्ट काय आहे, आय. त्याच्यानंतर काय वापरायचं आपल्याला, डू डज किंवा आय साठी काय वापरतो आपण इकडे बघा, आय साठी वापरतो. वाटल्यास मी इथे लिहून देते बघा, आय यू वी दे साठी वापरतात. डू डू म्हणजे काय, करणे, करणे. पण जेव्हा सहकारी क्रियापद म्हणून आपण त्याचा वापर करत असतो तेव्हा त्याचा अर्थ घेतला जात नाही, त्याचा अर्थ घेतला जातो का नाही. जर इथं आता बघा, आता मी सांगतो तुम्हाला ते का अर्थ घेतला जात नाही. त्याच्यानंतर ही शी ती याच्यासाठी वापरतात डज, डज याला डज, आणि त्यासमोर काय लावतात नॉट, डू नॉट. या डू नॉट ला कसे लिहितात, डोंट, आणि या डज नॉट ला कसे लिहितात, डझन. कसे लिहितात, डझन, शॉर्ट फॉर्म मध्ये, शॉर्ट मध्ये असे लिहितात. बरोबर, असे लिहित असतात. मग आता आय साठी काय वापरतात, डू. पूर्ण बघा, डू डू नॉट, डू नॉट. त्याच्यानंतर जाण्याला काय शब्द आहे, गो दे. आय डू नॉट गो दे. आता बघा या शब्दाचा अर्थ काय असतो, करणे. पण आपण याच्यामध्ये काय म्हणून घेतलेला आहे, सहाय्यकारी क्रियापद म्हणून घेतलेला आहे, म्हणून याचा अर्थ आपण धरला जाईल का नाही. अर्थ कोणता क्रियापद धरला जाईल, गो. डू पण हे क्रियापद आहे, डू म्हणजे करणे एक क्रियापद आहे. बरोबर. पण गो काय आपण एक क्रियापद घेत असतो. बरोबर, बरोबर आहे. तर आपण याचा सहाय्यकारी क्रियापद घेत असताना याचा अर्थ घेत नसतो आपण. बरोबर. तर याचा वाक्य कसा तयार होत असतो, आय डू नॉट गो दे, आय डू नॉट गो दे. बरोबर. आता हेच वाक्य आपल्याला ही शी ई क्रमाच्या दरम्यान जर बघायचं असेल, बघा, ती तेथे जात नाही, ती तेथे जात नाही. मग सी डज नॉट गोज देअर, गोला काय लागतो, काय लागतो, कशामुळे, कशामुळे येस लागतो, त्या शब्दाच्या शेवटी काय आलंय, म्हणून शी डज नॉट गोज देअर, शी डज नॉट गोज देअर. त्याच प्रमाणामध्ये याच्यामध्ये सुद्धा त्याचे वाक्य कसे तयार होणार, त्याच प्रमाणामध्ये याचे वाक्य तयार होणार. मग आता याच्यामध्ये हा झाला निगेटिव्हचा पॉइंट, हा झाला निगेटिव्ह. आता इंटरोगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह म्हणजे काय, प्रश्नार्थ. आता आपल्या याच्यामध्येच आपला अर्ध उत्तर आहे. प्रश्न म्हणजे काय, प्रश्न म्हणजे आपण काय म्हणतो, एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारण्यासाठी आपण प्रश्न विचारतो. प्रश्न म्हणजे की आपल्याला त्याचं उत्तर अपेक्षित असतं. बरोबर. मग आपल्याला एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारायचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला म्हणायचं असेल, आपल्याला आपली आई विचारते बघा, काय विचारते, तू जेवण केलं का, तू शाळेत गेला होतास का, तू अभ्यास केलंस का, तू शेतात गेला होतास का, तू आंघोळ केली का, तू ब्रश केलं का,
बरोबर विचारलं की नाही, पण वाक्याच्या शेवटी काय येत असते? काय येत असते? का म्हणजे काय? प्रश्न विचारत असतात. मग याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आईने प्रश्न जर विचारला की तू शाळेत जात आहेस का, तर तुम्ही काय म्हणणार? हो म्हणणार किंवा नाही म्हणणार, दोन्ही पैकी एक उत्तर म्हणणार. त्याला वर्बल आन्सर किंवा वर्बल क्वेश्चन म्हणत असतात. बरोबर. पण अगोदर हे वाक्य समजून घ्या की याच्यामध्ये इंट्रोगेटिव्ह वाक्य कसे तयार होतात. बरोबर. आता याचं सूत्र बघून घ्या. डू डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये या वाक्यामध्ये जर वाक्य एखादं डज नॉट जर म्हणजे कसं नकारातील, मी जात नाही का, आपल्याला म्हणलं जायचं मी जेवण करत नाही का, मी अभ्यास करत नाही का, म्हणजेच काय निगेटिव्ह वाक्याला जर का जर लावलं तर याच्यामध्ये इथं नॉट कसा लागतो बघा. हे बघा, डू डज प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. बरोबर. अगोदर वरचं एक वाक्य बघून घ्या, त्याच्या खाली त्याचं एक वाक्य बघून घ्या. बरोबर. मी शाळेत जातो का किंवा जात आहे का किंवा नाही 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 जात आहे का म्हणजे कंटिन्युअस मध्ये जाते. मी शाळेत जातो का? मी शाळेत जातो का? जातो का प्रश्नार्थिक चिन्ह. आता बघा, मी शाळेत जातो का? डू आय गो टू स्कूल? बघा, डू आय गो टू बघा, डू पहिला घेतला, डू याच्यानंतर डू घेतला, आय सब्जेक्ट घेतला, वर्ब घेतला आणि ऑब्जेक्ट काय घेतलाय? स्कूल. बरोबर. डू आय गो टू स्कूल? बरोबर. आता मी शाळेत जात नाही का निगेटिव्ह याच्यामध्ये समजा निगेटिव्ह जर आपण बघा, मी शाळेत जात नाही का? डोंट आय डू नॉट आय गो टू स्कूल? डू नॉट आय गो टू स्कूल. आपण त्यालाच काय लावत असतो? नॉट लावत असतो. या डूच्या समोर काय लावत असतो? इथं इथं काय लावतो? नॉट लावत असतो. बरोबर. डू नॉट, डू नॉट. आणि त्याचबरोबर ही शी इट नावाचं जर वाक्य, ती स्वयंपाक बनवते का? बघा आता वाक्य, हा ते वाक्य इकडे लिहितो, इथं जागा नाही आहे, इकडे लिहितो. ती ती स्वयंपाक बनवते का? बघा, डज शी मेक कुक? डज शी मेक कुक? बरोबर. इथपर्यंत काय प्रश्न कोणाचे समजलं? ठीक आहे. तर याच्यामध्ये आपले जे वाक्य असतात ते कसे असतात? अफिर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह. आणि याच्यामध्ये वाक्य फक्त आणि फक्त कसे असतात? साधे असतात, एकदम साधे वाक्य असतात. ओके.